दक्षिण नागपुर में ऐसे कई इलाके हैं कि वहां के नागरिक पीने के पानी के लिए तरस रहे हैं नागपुर में सूरज देवता की कृपा दृष्टि के कारण पानी जरूरत होती है मगर दक्षिण नागपुर के नागरिक इसी से वंचित है इसी समस्या को लेकर शनिवार को कांग्रेस की ओर से नेता गिरीश पांडव के नेतृत्व में बंजारी नगर पानी की टंकी पर चढ़कर शोले स्टाइल पर आंदोलन किया गया नागपुर महानगर प्रशासन पीने के पानी को लेकर भले ही दावे करते हो मगर सच्चाई यह है की आज भी दक्षिण दक्षिण नागपुर के ऐसे भी इलाके हैं जहां नागरिकों को पीने के पानी के लिए वंचित रहना पड़ रहा है शहर में बढ़ती गर्मी को देख पानी की जरूरत बढ़ती जा रही है मगर दक्षिण नागपुर में नागरिकों को जरूरत से भी कम पानी मिल रहा है इसी कारण यहाँ की जनता आज आंदोलन पर उतर आई है शनिवार को कांग्रेस नेता गिरीश पांडव के नेतृत्व में सभी नागरिकों ने दक्षिण नागपुर के वंजारी नगर पानी टंकी पर शोले स्टाइल आंदोलन किया आंदोलनकर्ता पानी की टंकी पर चढ़ गए आंदोलनकर्ता मनपा और ओ के खिलाफ नारे लगाने लगे आंदोलनकर्ताओं का कहना था कि जब तक ओ के अधिकारी आकर लिखित आश्वासन नहीं देते तब तक आंदोलन जारी रहेगा आखिरकार ओ के अधिकारी आए और दो दिन में पानी की समस्या का निवारण करण्या का आश्वासन महाराष्ट्रामध्ये जरी महाविकास आघाडी सरकार असेल परंतु दक्षिण नागपुरात आणि नागपूर शहरामध्ये पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिका आणि ओ सी डब्ल्यूची आहे आणि म्हणून आम्ही नागपूर महानगरपालिका आणि ओ सी डब्ल्यूच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे सर्वसामान्य लोक महिला विशेषतः इथे उपस्थित होते आणि आमचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं ओ सी डब्ल्यूचे अधिकारी आणि नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी इथे आले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की दोन दिवसामध्ये संपूर्ण दक्षिण नागपुरामध्ये पाणी पुरवठा आम्ही व्यवस्थित करू ज्या 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 समस्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सर्व समस्यांच्यासाठी आमच्या झोनचे अधिकारी जे आहेत ते संपूर्णपणे त्या भागाचा आता दौरा करतील दौरा म्हणजे त्या भागात जातील आणि ज्या ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्यांचं सर्व निराकरण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरचे अधिकारी संपूर्णपणे प्रत्येक झोनमध्ये आपलं संपूर्ण जे काम आहे ते काम चोख करतच आहे पण ज्या काही समस्या आता या आंदोलनाद्वारे त्यांनी मांडलेल्या आहेत त्यांच्या समस्यांना प्रायोरिटीमध्ये घेऊन आपण त्या, त्या रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करू कॅमेरा पर्सन राजकुमार के साथ अभिषेक पानसी बी सी एन न्यूज नागपूर